लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने सीव्हिजल ॲप विकसित केलं आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजल हे ॲप लॉन्च केलं आहे. सीव्हिजल ॲपच्या मदतीने नागरिकांना निवडणुकीतील चुकीच्या गोष्टींची माहिती प्रशासनाला देणं सोपं होणार आहे. तसेच फोटो अथवा 2 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करून या ॲपच्या सहाय्याने आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहितीसुद्धा देण्यात येणार आहे. यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट आणि GPS लोकेशन असणं आवश्यक आहे. फोटो अपलोड झाल्यावर ते लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजणार आहे. फोटो अपलोड केल्यावर युजर्सना एक युनिक ID मिळणार आहे. ॲपद्वारे आलेली तक्रार योग्य असेल तर 100 मिनिटात तिचं निवारण करण्यात येणार आहे. तसेच या ॲपच्या माध्यमातून तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे. हे ॲप कशा पद्धतीने वापरायचं ते पाहूयात. निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती 7 टप्प्यात होणार आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना जर समस्या आल्या असतील तर त्यासाठी किंवा मतदारांना काही जर त्यांच्या समस्या मांडायच्या असतील किंवा तक्रार करायची असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाने एक ॲप तयार केलेलं आहे. ते ॲप काय आहे आपण पाहूयात. सुरुवातीला किंवा ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवर अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करू शकता. सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. त्यानंतर सीव्हिल ॲप हे असं तुम्हाला टाकायचं आहे. सीव्हिजल ॲप CVIGIL ॲप हे असं तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही तक्रारी असतील, गुन्ह्यांची असेल किंवा अफरातफरीचं असेल किंवा नियमाचं उल्लंघन झालं असेल तर या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या निवडणूक आयोगामार्फत तुम्ही पाठवू शकता. त्यावेळेस तुम्हाला 100 मिनिटांच्या आत ही तुम्हाला तुमची तक्रार घेतली जाईल आणि तुमच्या तक्रारीचं निवारण करता येईल. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.